एप्रिल मध्ये जशी जशी उन्हाची तीव्रता वाढत होती, पाण्याची रिक्वायरमेंट वाढत होती आणि त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली होती. पाण्याचं महत्व लातूरकरांना लक्षात आलं होतं आणि यातूनच पाण्यासाठी लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून जलयुक्त लातूर अशा प्रकारच्या लातूर शहरातल्या अतिशय नामवंत प्रमुख व्यक्तीने एकत्रित येऊन जलयुक्त लातूर नावाची एक समिती स्थापन करून लातूर शहराच्या या पाणी प्रश्नावर काही तोडगा काढता येईल का, काही प्रयत्न करता येईल का या दिशेने प्रयत्न सुरू केले आणि त्यातून लातूर शहराला जरी मांजरा धरण हा जरी मुख्य सोर्स असला तरी त्यासोबतच जो सेकंडरी सोर्स आहे तो म्हणजे नागझरी आणि साई बॅरेज या दोन ठिकाणाहून सुद्धा पाणी पुरवठ्याच्या स्कीम लातूर शहरासाठी आहे. तर जलयुक्त लातूरने असं ठरवलं की हे नागझरी आणि साईच्या ज्या काही सोर्सेस आहेत त्या ठिकाणी जर नदीचं खोलीकरण रुंदीकरण जर आपण करू शकलो आणि त्याच्या साठ्यामध्ये जे काही सध्याचा जो काही साठा आहे क्षमता आहे त्या बॅरेजेसची तर त्या क्षमतेमध्ये वाढ होऊन हे पाणी थोडं जास्त कालावधीपर्यंत लातूर शहराला पुरू शकेल अशा प्रकारचा विचार करून त्यांनी या कामाला सुरुवात केली. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे लातूर शहरामध्ये पाण्याची टंचाई तीव्र असल्यामुळे पाण्याचं महत्व लोकांना कळलं होतं आणि अतिशय चांगली लोक या जलयुक्त मध्ये समोर आल्यामुळे लातूर शहराच्या नागरिकांनी सुद्धा प्रचंड त्याला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर या कामासाठी निधी उपलब्ध केला. परंतु याही पेक्षा पुढे जाऊन मला जलयुक्त लातूरचं जर मोठं यश कोणतं असेल असं जर म्हणायचं असेल तर लातूर शहरामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 5 लाख लोकसंख्या टँकरनं पाणी पुरवठा करणं एक प्रकारची निगेटिव्हिटी शहरामध्ये निर्माण झाली होती. मानसिकता अतिशय वाईट झालेली होती. लोकांमध्ये राग प्रचंड आलेला होता सगळ्याच गोष्टीचा म्हणजे स्वतःवरचा राग, प्रशासनावरचा राग, लोकप्रतिनिधींवरचा राग. तर या परिस्थितीतून ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर या निगेटिव्ह एनर्जीचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर करण्याचं काम ह्या जलयुक्त लातूरनं केलेलं आहे आणि हे अतिशय मोठं यश ह्या जलयुक्त लातूरचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे.